तर येऊयात आता आर आरच्या प्लेइंग इलेव्हनकडे. संभाव्य खेळणारे प्लेयर्स काय असतील हे बघूयात. राजस्थान रॉयल्स आपण बघितलं, मागची मॅच जिंकले होते, 23 रन तब्बल त्यांनी ठेवून ती मॅच जिंकली होती. मुंबईचे अगेन जिंकले होते, दोन खेळले, दोन्ही मॅचेस जिंकलेले आहेत, त्यामुळे कॉन्फिडन्स खूप वरती आत्ता आहे. जॉश बटलर 100 केला होता त्यांनी पहिल्याच मॅचला, आपण बघितलं थोडा चाचपडत होता पण पुढची मॅच सेटल झाला, 100 केलेला आहे त्यांनी, त्यामुळे तो चांगल्या लईमध्ये त्याचा साथ देत आहे. तो यशस्वी जयस्वाल तो येणार आहे, तो काही विशेष करू शकत नाही आहे पण खरं गरज नाही आहे त्यांनी ना, माझ्या अंदाजे तुझाच मोठे फटके मारायची गरज नाही. जॉश तुझ्यासमोर आहे, तू सिंगल डबल काढ, त्याला स्ट्राईक दे, त्याच्याबरोबर राहा, कुठेतरी 70-80 पार्टनरशिप तुम्ही ओपनिंग पार्टनरशिप देता ते देखील खूप होणार आहे, त्यामुळे जयस्वालनी ते डोक्यात ठेवावं असं मला वाटतंय. त्यानंतर 3 नंबरला तो संजू सॅमसन, सुंदर लईमध्ये तो आहे, 30 धावा त्यांनी पण केल्या होत्या. कनेक्ट बॅट खूप चांगली करतोय, बॉलला मधोमध त्याच्या बॅटच्या बरोबर मधोमध बॉल लागतोय, त्यामुळे कनेक्ट चांगला होतोय. देवदत्त पडिकल हे सुद्धा एक महत्त्वाचं नाव आहे. आत्ता मी तुम्हाला सांगतोय, देवदत्त पडिकल झालं किंवा रायन पराग ही जोडगोळी झाली, यांचा तुम्हाला आत्ता मोठा नावं वाटणार नाहीत की मोठी नावं आहेत, कारण वरती रन्स होत आहेत. ज्या एखाद्या मॅचला आहे वरचे दोघं तिघं पटकन आऊट होतील त्यावेळेस हीच लोकं, हीच नवीन पोरं खालती येऊन विश्वासपूर्वक व्यवस्थितपणे खेळतील, त्यावेळेस त्यांचं महत्त्व तुम्हाला कळेल. पण शेमरन हटमॅर सुद्धा त्यांच्याबरोबर त्याच्याच बाबतीत असणार आहे, 35 रन त्याने आत्ताच केल्या होत्या, त्यामुळे चांगली बॅटिंग त्यांनी पण केलेली आहे. त्यानंतर रविचंद्र अश्विन आणि नवदीप सैनी, ट्रेंट बोल्ट, यजू चहल, प्रसिद्ध कृष्णा, म्हणजे एवढे बॅट्समन आणि एवढे बॉलर आहेत, पण पुन्हा हे त्यांच्या मी स्पिन डिओकडे, तो रविचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहल ही दोन नावं तिथे जी आहेत त्यामुळे खूप महत्त्वाची नावं आहेत. दोघंही चांगल्या लईमध्ये आहेत, त्यांना साथ देणारे बॉलर आहेत ते नवदीप सैनी, ट्रेंट बोल्ट आणि प्रसिद्ध कृष्णा. प्रसिद्ध कृष्णाबद्दल आत्ताच तू मला सांगत होतास की जॉश बटलर पण खूप चांगलं बोललाय, बोलायलाच पाहिजे कारण त्या पद्धतीची बॉलिंग देखील तो करतोय. आणि युजी चहलनी मागच्या मॅचला 2 विकेट देखील काढलेल्या होत्या, त्यामुळे पटकन आपण बघितलं होतं की युजी चहल चांगल्या प्रकारे गोलंदाजी करू शकतोय. फक्त 26 रन त्यांनी दिल्या होत्या, त्यामुळे खूप चांगल्या एका लईमध्ये तो आहे. बटलरबद्दल एक ॲडिशनल मुद्दा की T20 फॉर्मॅटमध्ये एक नवीन प्रकार असा सुरू झाला की आपण कायम ऐकायचो की बॉलच्या लाईनच्या मागे जाऊन खेळायचं असतं, पण या T20 फॉर्मॅटमुळे सगळे ते कॉमेंटेटर्सही बोलायला लागले की डावा पाय बाहेर काढून बॉलिंगच्या लाईनच्या तो लेग साईडला घुमवायचा, ती रूम तुम्हाला जास्त मिळते. आणि हा प्रकार जर तुम्हाला जर बघायचा असेल तर तुम्ही जॉश बटलरच्या 100 त्या परत एकदा पहा. अगदी खरं आहे, स्वतःला जागा करून द्यायची, स्वतःला रूम करून द्यायची, कारण आता हे जसं जुनं क्रिकेट होतं खांदा डोकं क्रिकेट राहिलेलं नाही आहे, हे जास्त ताकदीचं क्रिकेट आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही हा जो लेफ्ट शोल्डर असतो तुम्ही ओपन करता त्यावेळेसच तुम्हाला पूर्ण स्विंग करता येतो, ऑलमोस्ट 180 डिग्रीमध्ये तुमची बॅट ही स्विंग होते. म्हणून ही नवीन टेक्निक, नवीन पद्धत चालू केलेली आहे, तर ती जरूर बघा जसं तू म्हणतोयस.